प्रश्न आहे का निबंध आहे तुझा? मी विश्लेषण करू शकता पण प्रश्नाचं रूप त्याला देऊ नका. प्रश्न आपला एक साधारण 30-40 शब्दात असला पाहिजे ना. आता बघा, मी तुम्हाला रोज भेटते तरी तुमचा नाईलाज होतो ना. मला परत मी भेटायला बोलवलं की तुम्ही येताच भेटायला. आता क्रीडापटू जेव्हा येतो त्याला आपल्याला माहीत नसतं की तो काय विक्रम करणार आहे, आणि असे विक्रम करतो की ते बघून आपल्या लक्षात येतं की हा माणूस तर अद्भुत होता. प्रश्न आहे का निबंध आहे तुझा? मी विश्लेषण करू शकता पण प्रश्नाचं रूप त्याला देऊ नका. प्रश्न आपला एक साधारण 30-40 शब्दात असला पाहिजे ना. सगळी आधी कॉमेंट आपण करून घ्यायची, ठीक आहे, त्याचंही प्रत्युत्तर आम्ही करू शकतो. आता बघा, मी तुम्हाला रोज भेटते तरी तुमचा नाईलाज होतो ना. मला परत मी भेटायला बोलवलं की तुम्ही येताच भेटायला. त्यामुळे प्रत्येक क्षेत्राचं स्वतःचं असं कार्य आणि धर्म असतो. धर्म म्हणजे धार्मिक दृष्टीने बोलत नाही, मी कर्तव्याचा धर्म असतो. आणि त्यामुळे भूमिका राजकारणामध्ये अनुभवाने बदलते. एखाद वेळेला आपल्याला एखादा माणूस असं वाटत होतं नक्की काय काम करणार आहे. क्रीडापटूंचं उदाहरण घ्या तुम्ही. एखादा क्रीडापटू जेव्हा येतो त्याला आपल्याला माहीत नसतं की तो काय विक्रम करणार आहे, आणि असे विक्रम करतो की ते बघून आपल्या लक्षात येतं की हा माणूस तर अद्भुत होता. तसं राजकारणसुद्धा जसं तुम्ही एक व्यक्तिमत्व वाटतं त्याच्यापेक्षा त्यांनी केलेल्या कामातून ते सर्व काम बदलत असतं, सिद्ध होत असतं. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की राजसाहेबच काय, अजून कोणाला कामाच्या अनुभवामुळे त्यांची भूमिका जर का योग्य वाटली तर ते मांडू शकतात. पण राजसाहेबांनी हे पण स्पष्ट केलेलं आहे की मी कधी कोणाच्या विरुद्ध तोंड उघडीन. म्हटल्यावरती त्यांना एखादी गोष्ट पसंत पडली नाही म्हटलं तर त्यांचा स्वतःला अधिकार आहे बोलण्याचा जो आहे तो. पण याचा अर्थ असा नाही आहे की ती भूमिका त्यांची निवडणुकीपर्यंत कुठली ते बदलणार आहेत किंवा काय. त्यांनी पूर्ण विचारांती निर्णय हा घेतलेला आहे असं मला वाटतं. नाही, भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास गमावला आहे का नाही गमावला आहे याच्यावरती भारतीय जनता पक्ष काय ते उत्तर देऊ शकेल. परंतु मला स्वतःला असं वाटतं की जरूर ज्या प्रकारे मतदारांशी सगळेच महायुतीचे आमदार खासदार बोलत आहेत ते म्हटल्यावरती लोकांच्याकडून कुठली नकाराची भूमिका काही येत नाही आहे. त्यामुळे आत्मविश्वास गमावण्याचं कारण काहीच नाही आहे. उलट आम्हाला काळजी उलटी आहे की अति आत्मविश्वास होऊ नये आपल्या कार्यकर्त्यांचा. या दृष्टिकोनातून आपण काम करतो आहे की डाऊन टू अर्थ जमिनीवरती राहूनच आपण काम केलं पाहिजे असं आमचं मत आहे याच्यामध्ये. त्यावेळी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला शिंदेंनी, त्यावेळी अत्यंत आत्मविश्वासाने सगळे नेते गेलेले होते आणि अपुरीपुरे त्यांचं तिथे स्वागत पण झालं. ज्यावेळी लोकसभेच्या जागा वाटपाचा मात्र विषय आला त्यावेळी गोडसे असतील, गवळे असतील किंवा तिकडे पाटील असतील यांचा पत्ता कट करण्यात आला आणि तो थेट इंटर पार्टी नाही तर तुमच्या मित्रपक्षाने प्रेशराईज केल्यामुळे करण्यात आला असं नरेटिव्ह झालं आहे. नरेटिव्हचा मुद्दा वेगळा जरी असला तरी सुद्धा तुमच्या केडरला ज्यातून मेसेज काय जातो तुमच्या मित्रपक्षाच्या दबावाखाली आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीखाली तुमची तिकीटं कट होतात. हा सगळ्या तुमच्या तोंडी जो आहे तो गोबेल्सचा प्रचार दिसतोय मला. सकाळची सकाळची व्याख्यानं एवढी मनावर परिणाम करून देऊ नका. फार मोठा वैचारिक प्रॉब्लेम होईल खरंच जर का तुम्हाला वाटायला लागलं तर. ते तू आमच्या 1000 कार्यकर्त्यांना तुम्ही वाटून घ्या आणि भेटा. 100-100 जणांना काही कोणाचा मोरल डाऊन झालेलं नाही आहे. सगळी सूत्र निवडणुकीची शिंदेसाहेबांच्या आणि पक्षाच्या नेतेमंडळींच्या हातामध्ये आहे. सर्व गोष्टींची माहिती घेऊन निर्णय झालेले आहेत. कुठल्याही बाबतीमध्ये जो माणूस एका जिल्ह्यामध्ये 25-25 वेळा जाऊन येतात त्यावेळेला त्यांना बरेचसे कानापर्यंत आणि डोळ्यांपर्यंत माहिती देणाऱ्या यंत्रणाही असतात मुख्यमंत्र्यांकडे. हे पण आपण ध्यानामध्ये ठेवा. आणि मित्रपक्षामुळे कट झाला का कशामुळे कट झाला काय झालं, राजकारणामध्ये यश हे यशासारखं स्वच्छ आणि धवल असतं आणि अपयश किंवा नकारात्मक निर्णय जो असतो त्याच्यात आपण कुणीतरी बळी द्यायला माणूस शोधत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे विचार करण्यापेक्षा माननीय एकनाथजी शिंदे यांचा निर्णय त्यांनी सर्व परिस्थिती समजून घेऊन जे घेतलेले आहेत त्याच्यात आपण असं बोलताना म्हणालात की हेमंत गोडसे अजून ज्या जागा जाहीर झाल्या नाही आहेत त्याबद्दलसुद्धा मीडिया अशा पद्धतीने बोलतो की जो जणू काही निर्णयच झालेला आहे. तर मला असं वाटतं तुम्ही तरी वस्तुस्थिती बघून जोपर्यंत कुठली जागा जाहीर होत नाही पक्षांच्याकडून तोपर्यंत तुम्ही त्याच्या आधाराने पुढची गणितं मांडू नयेत असं मला वाटतं. आज कुणाला किती जागा वाढलेल्या वाटत असतील पण निवडणुकीचा निकाल येईल 4 जूनला, त्यावेळेला वजाबाकीत असणाऱ्या 0° तापमान असणाऱ्या गारठलेल्या जागा देऊन स्वतःचं कोण समाधान करून घेत असेल तर ते 4 जूनपर्यंत क्षणजीवी समाधान आहे असं मला वाटतं. तुमचा शिवसेनेचा नाशिकच्या जागेवरती